महालिंगपूर मुधोळ रोडवरील कंकणवाडी नजदीक भीषण अपघात निपाणीतील हाल शुगर कारखान्याचा एक कामगार ठार दोघे गंभीर मुधोळ महालिंगपूर रोडवर रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंकणवाडी नजदीक ऊस वाहतूक ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालक रवींद्र महादेव पाटील वय पन्नास राणार सौंदलगा हे जागीच ठार झाले तर कारमधील शेती अधिकारी चन्न बसवन्नावर व सेंटर निरीक्षक रघुनाथ देशमुख राणार भिवशी तालुका निपाणी हे दोघे गंभीर जखमी झाले हा अपघात आज सोमवार सकाळी आठच्या सुमारास झाला घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली आहे जखमींवर गोकाक येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे सौंदलगा गावावर शोककळा पसरली आहे मृत रवींद्र पाटील हे हाल शुगर कारखाना येथे चालक म्हणून सेवेत आहेत सोमवारी सकाळी हे शेती अधिकारी चन्ना बसवन्नावर व सेंटर निरीक्षक रघुनाथ देशमुख यांच्यासमवेत बागलकोट येथे कारखान्याच्या कामानिमित्त चालले होते त्यांची कार रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंकणवाडी गावाजवळ आले असता समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरने त्यांच्या कारला जोराची धडक दिली यावेळी झालेल्या अपघातात कार चालक रवींद्र हे जागीच ठार झाले तर कारमधील चन्न बसवन्नावर व रघुनाथ देशमुख हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर तातडीने रायबागचे सी पी आय एच डी मुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी दोघांनाही गोकाक येथे सरकारी रुग्णालयात हलवले या अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातानंतर कारचा चक्का चूर झाला तर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली होती यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच हार्द शुगर कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह संचालक मंडळ तसेच सौंदलगा येथील तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब ढवणे नातेवाईक यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली मृत रवींद्र पाटील यांच्या मृतदेहाचे रायबाग येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तो दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत रवींद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ असा परिवार आहे